हॅलो स्टूडेंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघत आहोत चिन्हे, सिम्बॉल। जे काही चिन्हांचे नियम असतात ते नियम आज आपण बघणार आहोत। आणि आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर जेवढं काही गणिताचं बेसिक गोष्टी असतात, गणित शिकण्या गणित करण्यासाठी तुम्हाला जे बेसिक गोष्टी येणं खूप महत्त्वाचं असते, ते बेसिक गोष्टी आपण ह्या चॅनलवर शिकत असतो। दररोज एक एक बेसिक गोष्टी शिकत असतो। आज आपण चिन्हाबद्दल बेसिक माहिती बघणार आहोत, एकदम बेसिकपासून बघणार आहोत। तुम्ही कोणत्याही वर्गाचे असू द्या, दहावीचे असू द्या, बारावीचे असू द्या, अकरावी असू द्या, किंवा एखादी स्पर्धा परीक्षा जरी देत असाल तुम्ही, कोणत्याही परीक्षेमधलं जर तुम्ही गणित करायचं आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये अचूक उत्तर काढण्यासाठी तुम्हाला हे छोटे छोटे बेसिक गोष्टी येणं खूप महत्त्वाचे असतात। म्हणून आज आपण बघत आहोत चिन्हांचं नियम काय असतं ते। समजा आपल्यापाशी दोन नंबर्स आहेत, एका नंबरच्या समोर काय आहे, प्लस आहे। एका नंबर समोर प्लस आहे आणि दुसऱ्या नंबर समोर सुद्धा काय आहे, प्लसच आहे। तर त्या दोन नंबरचं काय करायचं, एका नंबर समोर प्लस आणि दुसऱ्या नंबर समोर सुद्धा प्लसच आहे, तर त्या दोन नंबरचं काय करायचं असते, त्या दोन नंबरचं बेरीज करायची असते। मग जेव्हा दोन नंबरच्या समोर प्लस प्लस हा चिन्ह येतो तेव्हा काय करायचं असते, बेरीज करणे। तेव्हा काय करायचं, बेरीज करणे। दोन नंबरच्या समोर जेव्हा प्लस प्लस हा सिम्बॉल येतो तेव्हा बेरीज करणे। उदाहरणामध्ये बघा, समजा हा सात आहे प्लस पाच आहे, बघा ह्या पाचच्या समोर सुद्धा प्लसच आहे आणि या सातच्या समोर सुद्धा काय, प्लसच आहे। मग दोन्ही नंबरच्या समोर प्लस प्लस हा चिन्ह आलं ना, मग काय करायचं, आपण बेरीज करायचं। सात अधिक पाच किती झाले, बारा झाले। जरी कोणाला हे नियम माहीत असतील तरी हा व्हिडिओ बघा, पुढे चालून तुम्हाला खूप अजून प्लस प्लस मायनस 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 प्लस गुणाकारचं चिन्ह, त्याच्यामध्ये भागाकार असते वेळेस काय काय सिम्बॉल येतात, ते सर्व डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्हाला माहीत असेल तरी तुम्हाला कन्फर्म होऊन जाते, ते कन्फर्म होऊन जातात की हा असंच आहे, हा रो हे समजून जाईल। म्हणून तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। त्याच्यानंतर बघा, एका नंबर समोर मायनस आहे आणि दुसऱ्या नंबर समोर सुद्धा मायनस आहे। जेव्हा दोन नंबर समोर मायनस मायनस येते तेव्हा काय करायचं असते, आता मायनस मायनस आलं म्हणून वजाबाकी करायची नाही, जेव्हा दोन नंबरच्या समोर मायनस मायनस सिम्बॉल येतो तेव्हा बेरीज करायचं। तेव्हा काय करायचं, बेरीज करणे। तेव्हा सुद्धा काय करायचं, बेरीज करणे। आता ह्याच एक्झाम्पल घेऊया आपण, ह्याच एक्झाम्पलला व्यवस्थित समजून घेऊ। समजा इथं मायनस सात आहे अधिक इथं मायनस पाच आहे, दोन्ही नंबरच्या समोर काय, मायनस मायनस आहे। बघा मायनस मायनस आहे, काय करणे म्हणलो मी, बेरीज करणे। आता सातच्या समोर पण मायनस आहे, पाचच्या समोर पण मायनसच आहे, मग यांची दोघांची पण काय करायचं, तुम्हाला बेरीजच करायचं आहे, अधिक बारा येतो। आणि जेव्हा तुम्ही दोघांची बेरीज करतो तेव्हा उत्तरामध्ये काय द्यायचं असतं, तुम्हाला मायनस द्यायचं असते। आणि ते जे बेरीज करतो तुम्ही, वजाबाकी करतो, जेव्हा प्रत्येक गोष्ट करतो तुम्ही बेरीज वजाबाकी, तेव्हा उत्तरामध्ये काय करायचं असते, ज्या जी संख्या मोठी आहे त्या संख्येच्या समोरचं चिन्ह द्यायचं असते। याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे, सात आहे, सातच्या समोर कोणतं चिन्ह आहे, सात मायनस आहे ना, म्हणून उत्तराला काय येते, मायनस येतो। आता याच्यामध्ये बघा, मोठी संख्या कोणती आहे, सात आहे, सातच्या समोर प्लस आहे ना, म्हणून उत्तराला काय आलं, प्लसच आलं, काय नाही म्हणजे बाराच्या समोर प्लसच आहे। जेव्हा तुम्ही बेरीज वजाबाकी करतो तेव्हा बेरीज आणि वजाबाकी करते वेळेसच जे मोठे नंबर आहे त्याचं जे सिम्बॉल आहे, त्याचं जे चिन्ह आहे, त्याच्या समोरचं चिन्ह उत्तराला द्यायचं असते। समजा हे मायनस सात आहे मोठा नंबर आणि यांची बेरीज झाली मायनस मायनस असल्यामुळं, आणि उत्तराला आपण काय दिलो, मायनस दिलो। का दिलो, मोठ्या नंबरचं चिन्ह असतं ते। त्याच्यानंतर बघा, एका नंबरच्या समोर प्लस आहे, एका नंबरच्या समोर मायनस आहे, तेव्हा काय करायचं असते, दोन नंबरांचं तेव्हा करायचं असतं आपण वजाबाकी। तेव्हा काय करायचं असते, वजाबाकी, तेव्हा वजाबाकी करणे। जेव्हा दोन नंबरच्या समोर, एका नंबरच्या समोर प्लस आहे, एका नंबरच्या समोर मायनस आहे, तेव्हा त्या दोन नंबरचं काय करायचं, वजाबाकी करायचं। बघा आता समजा इथं सात मायनस पाच, ह्या सातच्या समोर काय नाही म्हणजे प्लस आहे आणि पाचच्या समोर मायनस आहे, एकाला प्लस आहे एकाला मायनस आहे, म्हणजेच प्लस मायनस काय होणार, वजाबाकी होणार। मग सात मधून पाच गेलं किती होतात, दोन होतात। सात मधून पाच गेल्यानंतर काय होतात, दोन होतात। समजा एका नंबरच्या समोर मायनस आहे, एका नंबरच्या समोर प्लस आहे, आता याच्या उलट, एका नंबरच्या समोर मायनस, एका नंबरच्या प्लस, आता प्लस मायनस प्लस आहे, सॉरी एका नंबरच्या समोर मायनस, एका नंबरच्या समोर प्लस आहे, तर काय करायचं, वजाबाकीच करायचं, वजाबाकी करणे। एका नंबरच्या समोर मायनस, एका नंबरच्या समोर प्लस असेल तर त्या दोघांची वजाबाकीच करणे। बघा आता एका नंबरच्या समोर मायनस ना, हे मायनस सात, आपण काय करू सुरुवातीला, मायनस सात। त्याच्यानंतर प्लस ना, हे प्लस
पांच बरोबर वजाबाकी करत आहोत आपण। सात मधून पांच गेले किती उरतात, दोन उरतात। आणि आताच तुम्हाला नियम सांगितलो, जेव्हा वजाबाकी बेरीज केल्यानंतर उत्तराला कोणाचं चिन्ह द्यायचं असते, जे मोठं नंबर आहे त्याचं चिन्ह द्यायचं असते। म्हणजे सात मोठे नंबर आहे ना, सातच्या समोर मायनस आहे म्हणून उत्तराला सुद्धा मायनसच येतो। आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये एकाला प्लस आहे एकाला मायनस आहे, वजाबाकी झाली आणि मोठे नंबर सात आहे, सातच्या समोर काय नाही म्हणजे प्लस आहे म्हणून उत्तराला प्लसच आलेला आहे, दोनच्या समोर काय नाही म्हणजे प्लस आहे। हे झाले बेरीज करण्याचं नियम। त्याच्यानंतर बघा, आलेल्या उत्तराला हे लिहून घ्या, आलेल्या आलेल्या उत्तराला आलेल्या आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं मोठ्या संख्ये संख्या समोर समोरचं चिन्ह देणे, मोठ्या संख्येचं मोठ्या संख्येचं मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे। जे काही तुमचं उत्तर येतो त्या उत्तराला जे मोठी संख्या आहे त्याचं चिन्ह तुम्हाला द्यायचं असते। बघा इथं सात अधिक पाच आहे, दोघांना प्लस प्लस आहे, प्लस प्लस असेल तेव्हा बेरीज करतो आपण। सात अधिक पाच किती झाले, बारा झाले, आणि मोठा नंबर सात असल्यामुळे बाराच्या समोर काय नाही म्हणजे प्लसच आहे। आणि इथं बघा, मायनस सात मायनस पाच आहे, जेव्हा दोन नंबरच्या समोर मायनस मायनस असते तेव्हा बेरीजच करायचं असते। आणि मोठ्या नंबरला बेरीज केलो आपण, सात अधिक पाच बारा झाले, आणि मोठा नंबर आहे हा सात म्हणून काय झालं आपण मायनस सिम्बॉल दिलं। बघा मोठा नंबर आहे म्हणून आपण सिम्बॉल दिलं मायनसचं। इथं पण बघा, एक अधिकचा आहे एक मायनस आहे, अधिक मायनस असेल तर काय करायचं असते, वजाबाकी करायचं असते। मोठा नंबर सात आहे म्हणून मोठ्या नंबरचं सिम्बॉल काय झालं आपलं ते अधिक दोन। इथं पण बघा, एक मायनस आहे एक पाच आहे, दोघांचं मायनस प्लस चिन्ह आहे आणि काय झालं आपलं वजाबाकी झाली, आणि मोठ्या नंबरचं आपण तिथं सिम्बॉल दिलो, सात मोठ्या असल्यामुळे मायनस मायनस दोन आलेले आहे। त्याच्यानंतर बघा, आणि याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवून घेण्यासाठी बघा काय आहे ते, जेव्हा दोन चिन्ह सारखे येतात तेव्हा काय करायची, बेरीज करायची। आणि जेव्हा दोन चिन्ह विरुद्ध येतात, अपोजिट सिम्बॉल असतात, विरुद्ध चिन्ह, हे बघा हे दोन कसे आहेत रे, सारखे आहेत, हे दोन कसे आहेत विरुद्ध आहेत। प्लस प्लस असेल तर बेरीज करायचं, मायनस मायनस असेल तर बेरीज करायचं, प्लस मायनस असेल तर वजाबाकी करायचं, मायनस मायनस प्लस असेल तरी वजाबाकी करायचं। त्याच्यानंतर बघा, आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे, जे काही उत्तर आहे त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे। त्याच्यानंतर बघा, एक्झाम्पल मध्ये आपण दुसरे गुणाकारचं बघूया। समजा सात गुणिले मायनस पाच आहे, सात गुणिले मायनस पाच आहे, हे दोघांमध्ये गुणाकारचा संबंध आहे। आता यांच्या दोघांचं गुणाकार किती होते रे, पस्तीस पस्तीस होते, सात पाच पस्तीस, सात पाच पस्तीस होते। आणि ह्या गुणाकार करते वेळेस दोघांपैकी एकाला जर मायनस असेल तर उत्तराला काय येते, मायनसच येतो। त्याच्यानंतर बघा, सात गुणिले मायनस पाच, आणि हे पण सात मायनस मध्येच आहे, मग उत्तर काय होते, हे मायनस मायनस कॅन्सल होऊन जाऊन उत्तर पॉझिटिव्ह मध्ये येते। गुणाकार करते वेळेस दोन संख्यापैकी एका संख्येला जर मायनस असेल तर उत्तरामध्ये काय येणार, मायनस येणार, आणि दोन्ही संख्येला जर मायनस असेल तर उत्तरामध्ये प्लस येणार। हे झालं गुणाकारचं नियम। त्याच्यानंतर आपण बघूया भागाकारचा नियम। भागाकार मध्ये कसा असते बघा, समजा मायनस सहा आहे भागिले दोन आहे, मायनस सहा आहे भागिले दोन आहे, याच्या दोघांचं भागाकार करायचं आहे, बे एक बे बेत्रिक सहा, मग उत्तर दोघांपैकी एकाला मायनस आहे ना, मग उत्तरामध्ये काय येणार, मायनस तीन येणार। उत्तरामध्ये काय येणार आपल्याला, मायनस तीन येणार। हे भागाकार झालं, ते गुणाकार मध्ये अशा प्रकारे नियम झालं, बेरीज वजाबाकी याच्यामध्ये जर आपण शिकलो। त्याच्यानंतर बघा, हे एवढं नियम असतात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे। जरी तुम्हाला समजलं नसेल तर व्हिडिओला एक वेळेस रिटर्न बघा बघू शकता तुम्ही। जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे बेसिक बेसिक गोष्टी आपण या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत असतो।